नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो तुमको देना होगा, बोल सरकार. या 17 मध्ये नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे 20 प्रश्न विचारूया. भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा कसा मुस्लिम विरोधी नाही हे समजावून सांगणार आहेत. मात्र हा फक्त हिंदू मुस्लिम एवढा पुरता मामला नाही, हा प्रत्येक भारतीय माणसाशी संबंधित आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते घरी आले की त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना काही प्रश्न विचारायला हवेत असं ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग यांना वाटतंय. नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी अर्थात NRC या प्रकरणामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालंय. या कायद्याचा विरोध करण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेत, निषेध मोर्चा काढले जात आहेत, सरकार विरुद्ध घोषणाबाजी सुरू आहे. यात विशेषतः तरुण मुला मुलीचा मोठा सहभाग आहे. कायद्याला विरोध होतोय तसं आता समर्थन करायलाही काही पक्ष संघटना रस्त्यावर उतरल्यात. राष्ट्रीय स्वयंसंघाशी संबंधित भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले आहेत. हातात बॅनर्स घेऊन कायद्याला पाठिंबा देत मोर्चा काढले जात आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे CAA आणि NRCचा देशातल्या मुस्लिमांना काही त्रास होणार नाही अशा शब्दात आश्वस्त करत आहेत. विरोधी पक्ष मुद्दाम गैरसमज पसरवत आहे. CAA आणि NRC हा मुस्लिम विरोधी कायदा आहे, हा गैरसमज असून तो दूर व्हावा यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशभरात 3 कोटी घरांमध्ये जाऊन कायदा समजावून सांगणार आहेत. त्यासाठी भाजपने 10-1 दिवसाचा कार्यक्रम आखलाय. CAA हा मुस्लिम विरोधी आणि धर्मात फूट पाडणारा असंवैधानिक कायदा आहे असा विरोधकांकडून खोटा प्रचार चालवला जातोय असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच आता भाजप कार्यकर्त्यांनी स्वतः मैदानात उतरायचं ठरवलंय. काँग्रेसने पसरवलेले गैरसमज दूर करण्यासाठी 10 दिवसात 3 कोटी लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून CAA आणि NRC नक्की काय आहे याची जनजागृती भाजप करणार आहे. याबाबत ट्विटवरून ज्येष्ठ पत्रकार गुरदीप सिंग संपल यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय, भाजपचं स्वागतार्थ पाऊल. गुरदीप सिंग हे स्वराज एक्सप्रेस TV प्रमुख म्हणून काम करतात. याआधी ते राज्यसभा TV प्रमुख संपादक होते. आपल्या ट्विटर अकाउंट वरून गुरदीप सिंग यांनी हिंदीतून साधारणतः 20-19 प्रश्नांची एक मालिका म्हणजे ट्विटर थ्रेड टाकलाय. CAA आणि NRC कायद्याची माहिती द्यायला घरी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांकडून या प्रश्नांचं नक्की निरसरण करून घ्यावं असा सल्ला त्यांनी दिलाय. ट्विटरच्या पोस्ट मध्ये गुरदीप सिंग म्हणतात, CAA NRC समजवण्यासाठी लोकांच्या घरोघरी जाण्याचा प्लॅन भाजपने बनवलाय, ही फारच स्वागतार्ह गोष्ट आहे. या महत्वाच्या विषयावर देशातल्या लोकांशी मनमोकळेपणानं चर्चा करणं फार गरजेचं आहे. हा कायदा फक्त हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या गोष्टीशी जोडलेला नाही, हे प्रकरण इथल्या प्रत्येक नागरिकांशी जोडले. म्हणूनच घरी CAA NRC बाबत माहिती देण्यासाठी आलेल्या लोकांना काही महत्वाचे प्रश्न विचारा. आता हे महत्वाचे प्रश्न कोणते हेही गुरदीप सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. त्यांनी सांगितले 20 प्रश्न अनुवाद करून पुढे दिलेत. CAA विषयी विचारायचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 अस्तित्वात येण्याआधी गैर मुस्लिम शरणार्थी लोकांना भारतात घेण्यासाठी कायद्यात तरतूद नव्हती का? प्रश्न क्रमांक 2, या कायद्याआधी कोणत्याही मुस्लिम शरणार्थ्याने भारतीय नागरिकत्वाची मागणी केली तर ती मागणी मान्य केलीच पाहिजे असं सरकारवर बंधन होतं का? सरकार त्या शरणार्थ्यांना नागरिकत्व नाकारू शकत नव्हतं का? प्रश्न क्रमांक 3, कुणाला नागरिकत्व द्यायचं आणि कुणाला द्यायचं नाही हे ठरवण्याचे सर्व अधिकार सरकारकडे होते, तर मग CAA नवं रूप आणून सरकारला आणखी कुठली ताकद मिळाली? प्रश्न क्रमांक 4, इथून पुढे भविष्यात कधीही कोणत्याही मुस्लिम शरणार्थी भारतात आश्रय मागू शकणार नाही का? आणि मागितलं तर त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार का? प्रश्न क्रमांक 5, आजपर्यंत किती हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी शरणार्थ्यांना भारताचं नागरिकत्व मिळालंय याचा डाटा मागून घ्या. तसंच गेल्या 70 वर्षात किती मुस्लिम शरणार्थ्यांना भारतानं नागरिकत्व दिलंय? प्रश्न क्रमांक 6, आधीपासूनच नागरिकत्व द्यायचं की नाही याचे सर्व अधिकार सरकारकडे होते आणि मुस्लिमही जुन्या कायद्यानुसारच नागरिकत्वासाठी अर्ज करत होते, अशा वेळी नव्या कायद्याची एवढी गरज काय? एवढंच नाही तर नागरिकत्व मिळण्यासाठी 11 वर्षाची अट कमी करून 5 वर्ष करण्यात आली. या बदलाशिवाय या कायद्यातून काय वेगळे सांगण्यात आले? NRC विषयी विचारायचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, देशभरात NRC लागू करण्यासाठी किती खर्च येणार आहे? प्रश्न क्रमांक 2, NRC साठी आसाम मध्ये 1600 कोटी रुपये खर्च आला आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 वर्षे लागली. 52,000 लोकांनी यासाठी काम केलंय. आसामची लोकसंख्या 3 कोटी आहे, मग देशातल्या 135 लोकसंख्येसाठी किती खर्च, किती मनुष्यबळ आणि किती वेळ लागणार?
प्रश्न क्रमांक 3, आसाम मध्ये झालेल्या खर्चाच्या हिशोबानुसार देशभरात एनआरसी प्रक्रिया राबवण्यासाठी 72,000 कोटी रुपये लागलेत. ज्याचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल त्यांच्यापैकी मुस्लिमांना गैर मुस्लिमांना पुन्हा नागरिकत्व देण्यासाठी किती वेळ आणि पैसा लागेल. प्रश्न क्रमांक 4, जे गैर मुस्लिम नागरिक आहेत त्यांचं सरकार काय करणार आहे, त्यांच्यासाठी किती वेळ आणि किती खर्च होणार आहे. प्रश्न क्रमांक 4, जे गैर मुस्लिम नागरिक आहेत त्यांचं सरकार काय करणार आहे, त्यांच्यासाठी किती वेळ आणि खर्च लागेल. प्रश्न क्रमांक 5, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, वोटर कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला हे दस्तऐवज ग्राह्य धरले जाणार का. प्रश्न क्रमांक 6, हे दस्तऐवज फक्त राहण्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असतील तर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील. प्रश्न क्रमांक 7, एनआरसीच्या कर्मचाऱ्यांना एखाद्याचं नाव किंवा त्यांची माहिती चुकीची लिहिली किंवा चुकीची टाईप केली तर काय होईल, ती चूक सुधरेपर्यंत नागरिकत्व रद्द होईल का. प्रश्न क्रमांक 8, 1987 नंतर जन्मलेल्या मुलाच्या आई बापाकडे त्यांच्या जन्माची तारीख, जन्माचं ठिकाण याचा पुरावा नसेल तर त्याचं नागरिकत्व कसं सिद्ध करावं, कारण आताच्या कायद्यानुसार त्यांना नागरिकत्व देण्यासाठी त्याचे आई आणि वडील दोन्ही नागरिक असायला हवेत. प्रश्न क्रमांक 9, 2003 नंतर जन्मलेल्या मुलाच्या आई बापाकडे त्यांच्या जन्माची तारीख, जन्माचं ठिकाण याचा पुरावा नसेल तर त्याचं नागरिकत्व कसं सिद्ध करावं, कारण आताच्या कायद्यानुसार त्यांना नागरिकत्व देण्यासाठी त्याची आई किंवा वडील दोघांपैकी कुणीतरी एक भारताचं नागरिक असायला हवं आणि दुसरा बेकायदेशीरपणे आलेला घुसखोर नसला पाहिजे. प्रश्न क्रमांक 10, एखाद्या क्लर्कच्या चुकीमुळे एखाद्याला त्याचं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही तर अशी केस कोणत्या अपिलात जाईल, हे अपील निकाल काढण्यासाठी काही एक वेळ का निश्चित केलाय का, कारण जोपर्यंत अपील होत नाही तोपर्यंत त्याचं नागरिकत्व रद्द असेल. प्रश्न क्रमांक 11, देशात गेल्या 11 वर्षापासून आधार कार्ड तर गेल्या 25 वर्षापासून पॅन कार्ड आणि 70 वर्षापासून पासपोर्ट बनवले जात आहेत, या तिन्ही डॉक्युमेंट मध्ये घोळ आहे. बाहेरून आलेले अवैध नागरिक हे सुद्धा डॉक्युमेंट सहज बनवत आहेत, तर मग अशा लोकांना कागदपत्र तयार करून घेता येणार नाही, अशी कोणती वेगळी प्रक्रिया वापरली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 12, ज्या लोकांकडे भारताचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकही कागदपत्र नाही आणि जे लोक बाहेर देशातून येऊन अवैधरित्या राहतात ते लोक माझ्याकडे कागदपत्र नाहीत ही गोष्ट स्वतःहून एनआरसी अधिकाऱ्यांना सांगणार आहेत का. प्रश्न क्रमांक 13, बेकायदेशीरपणे भारतात आलेला अवैध नागरिक हे स्वतःला एनआरसी प्रक्रियेपासून दूर ठेवू शकतात का, अशा लोकांना सरकार शोधणार नाही का, अशांना शोधून सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे का, करणार असेल तर मग सरकार त्यांना आताच का शोधत नाही. प्रश्न क्रमांक 14, एनआरसी साठी संपूर्ण देशातले लोक आपापली कागदपत्र एकत्र करतील, सरकारकडे जमा करतील तेव्हा कोणती गडबड गोंधळ होणार नाही याची हमी सरकार देणार आहे. एनआरसी नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल आणि देशात शांतता नांदेल असा विश्वास सरकार देऊ शकतं का, या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण नोटबंदी, जीएसटी यासारख्या योजनांवर विश्वास ठेवून देशाचं नुकसान झालंय, असे हे 20 प्रश्न गुरदीप सिंग यांनी विचारलेत, सांगितलेत. हे सगळेच प्रश्न अत्यंत मूलभूत आणि लॉजिकल असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यांचा हा ट्विटर थ्रेड व्हायरल होतोय. स्वराज्य इंडिया या लोकहिताच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या संस्थेचे नेते योगेंद्र यादव यांनाही हा थ्रेड त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलाय. तेव्हा हे प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना विचारतानाच आपण या प्रश्नाचा खोलवर विचार करायला हवा. तूर्तास एवढेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल वाजवायला विसरू नका, कारण नॅशनल आवाजचा प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला पोहोचेल. कमेंट करा, रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.